करा वर देशात कोरोनाची दुसरी लाट अजूनही पूर्णतः ओसरलेली हो नाही तिसरी लाट कधीही येऊ शकते शिवाय भारतातली जर आपण एकूण रुग्ण संख्या पाहिली तर सुद्धा वाटा सर्वाधिक आहे इतका की महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांची जर कोरोना रुग्णांची संख्या आपण पाहिली तर ती देशातल्या एकूण रुग्णांच्या टक्के आहे इतकं सगळं संकट आपल्या डोक्यावर आधीच असताना आता एका नव्या व्हायरसने डोकं वर काढलंय या व्हायरसचे देशात चौदा रुग्ण सुद्धा सापडलेत आणि हा कोरोना प्रमाणेच तितकाच संसर्गजन्य किंवा तितकाच जास्त धोकादायक सुद्धा आहे त्यामुळेच या व्हायरसची नेमकी लक्षणं काय आहेत कुठल्या राज्यात याचे रुग्ण आढळलेत ह्याच सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत नमस्कार मी अनुजा धाक्रस तुम्ही पाहत आहात तक जागतिक आरोग्य संघटने म्हणजेच डब्ल्यू एच ओ दिलेल्या माहितीनुसार एडीज या डासामुळे हा व्हायरस आपल्या शरीरात शिरतो हा डास दिवसा सुद्धा सक्रिय असतो आणि हा तोच डास आहे ज्याच्यामुळे आपल्याला डेंग्यू किंवा चिकनगुनियासारखे आजार सुद्धा होऊ शकतात झिका व्हायरसची लक्षणं ही काही प्रमाणात डेंग्यू सारखीच असतात ताप येणं अंगावर पुरळ येणं स्नायूंमध्ये वेदना होणं किंवा काही वेळेला डोळे येणं ही तीन ते चौदा दिवसांमध्ये ही लक्षणं दिसू शकतात आणि दोन ते सात दिवस ही लक्षणं एखाद्या व्यक्तीमध्ये राहतात आतापर्यंत <laughs> मिळालेल्या माहितीनुसार गर्भवती महिलांना झिका व्हायरसचा सगळ्यात जास्त धोका आहे एखादी महिला गर्भवती असताना तिच्या शरीरात जर झिका व्हायरस गेला तर बाळाला जन्मतःच काही व्याधी असण्याची सुद्धा शक्यता आहे याच्याशिवाय बाळ लवकर जन्माला येणं म्हणजे ज्याला आपण प्री मेच्युअर डिलिव्हरी म्हणतो ते असणं किंवा गर्भावस्थेतच आणखी काही गंभीर समस्या होणं किंवा बाळ दगावण्याची सुद्धा झिका व्हायरस म्हणून शक्यता आहे भारतात केरळमध्ये झिका व्हायरसचे चौदा रुग्ण सापडलेत या चौदा रुग्णांमध्ये एका चोवीस वर्षांच्या गरोदर महिलेचाही समावेश आहे या महिलेची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नाही आहे म्हणजेच तिने कुठेही आधी प्रवास केलेला नाहीये त्यामुळे एकंदरीतच ही परिस्थिती पाहता केंद्र सरकारने आता या रुग्णांच्या निरीक्षणासाठी एक तपासणी पथकही केरळमध्ये पाठवलं हो आहे केरळच्या तिरुअनंतपुरम जिल्ह्यात झिका व्हायरसचा प्रसार होत असल्याची माहिती सुद्धा केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे डब्ल्यू एच ओनं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत तरी या व्हायरसवर झिका व्हायरसवर कुठलाही औषधोपचार किंवा कुठलीही लस आलेली नाही आहे पण असं नाही की हा झिका व्हायरस पहिल्यांदाच भारतात सापडलाय याआधी तो भारतातही सापडलाय आणि जगभरात सुद्धा त्याच्या अनेक केसेस आहेत या व्हायरसचा नेमका इतिहास काय आहे तो सुद्धा पहा एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये युगांडा देशात माकडांमध्ये हा व्हायरस सगळ्यात पहिले आढळला एकोणीशे बावन्न मध्ये हा व्हायरस माणसांमध्ये आढळला युगांडा आणि टांझानिया देशातील लोकांना झिकाची लागण झालेली त्यानंतर आफ्रिका अमेरिका आशिया खंडातल्या सुद्धा विविध देशांमध्ये हा व्हायरस पसरला दोन हजार पंधरामध्ये ब्राझीलमध्ये मोठ्या संख्येने झिका व्हायरसचे रुग्ण सापडले भारतात दोन हजार सतरामध्ये गुजरात राज्यात झिकाचा पहिला रुग्ण सापडलेला त्यामुळेच हा व्हायरस जगभरात पसरत असताना आणि भारतात सुद्धा आता याचे चौदा रुग्ण आढळल्यामुळे शिवाय याच्यावर कुठलेही औषधोपचार आणि व्हॅक्सिन सुद्धा नसल्यामुळे भारतातली चिंता वाढलेली आहे त्यामुळेच आपल्या हातात काय आहे तर जास्तीत जास्त स्वच्छ आपला परिसर ठेवणं आणि डासांपासून दूर राहणं या एवढ्याच दोन गोष्टी आपल्या हातात आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा या व्हायरस संदर्भात तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी तक या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा झिका सह अनेक महत्वाच्या बातम्या सविस्तर वाचण्यासाठी तक डॉट इन या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या लॉग इन करा तक डॉट इन वर